प्रबोधिनीच्या वतीने हा जो काही कार्यक्रम इथे ऑर्गनाइज केलेला आहे, या गुरुकुल अकॅडमीचे प्रमुख ज्ञानेश्वर पाटील, योगेश खैरनार, व्यासपीठावरील मान्यवर आणि आपण उपस्थित सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी आणि आपल्यापैकी यांचे काही पालकसुद्धा दिसत आहेत. त्याचप्रमाणे आउट ऑफ इंटरेस्ट शैलेश खुसपे हे BSNL मध्ये रिजनल ऑफिसर आहेत बेंगलोरला, तर तेही इथं मला दिसत आहेत, माझ्या परिचयाचे आहेत, त्यामुळे ते इथे आलेत. आणि आपण सर्वजण बंधू आणि भगिनींनो, आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करता आहात. मला असं वाटतं की सगळ्यात यंगेस्ट कोण आहे आणि ओल्डेस्ट कोण आहे स्पर्धा परीक्षेमधील यंगेस्ट कोण आहे तुमच्यापैकी उपस्थितामध्ये? कोण आहे यंगेस्ट? फर्स्ट रिटर्न हा 12 झाले आता, खूप छान. आणखी सावंत एक आहे ना 10वीत पास झालेला आता, बाहेर भेटला होता मला. तू सेकंड इयरला आहे, चला गुड. तर 10वीपासून ते काही ॲटम्स दिलेल्यापैकी आपण या ठिकाणी आहात. 12वीची पण मुलगी आहे आणि 10वीचा मुलगा पण या ठिकाणी आलेला आहे. हे दर्शवत आहे की महाराष्ट्रामध्ये स्पर्धा परीक्षेचं किती वेळ या तरुणांना आणि तरुणींना लागलेलं आहे हे खूप सुचिन्ह आहे. आणि याच्यामधूनच अनेकांची करिअर घडतात, महाराष्ट्राला देशाला अतिशय सक्षम अशा प्रकारचे प्रशासकीय अधिकारी मिळतात आणि त्यांच्या माध्यमातून लोककल्याण, जनकल्याण, राज्यकल्याण, देशकल्याण होत असतं. अशा प्रकारचा हा फोरम आहे आणि म्हणून तुम्ही जे काही प्रयत्न करत आहात याच्यामध्ये तुम्हाला सुयश येवो अशा प्रकारची प्रथमता तुम्हाला मी शुभेच्छा देतो. आणि ज्या उद्देशानं आजचं हे लेक्चर या ठिकाणी आयोजित केलेलं आहे किंवा हा संवाद आयोजित केला आहे त्याच्याबद्दल डायरेक्टली मुद्द्याला हात घालूया असं मला वाटतं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने October 2021 माझ्या अध्यक्षतेखाली एक अभ्यास गट नेमला. या अभ्यास गटामध्ये ॲडिशनल डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस धनंजय कमलाकर हे एक होते आणि SF पाटील हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे सेवानिवृत्त माजी कुलगुरू आणि मी, असा हा तिघांचा अभ्यास गट लोकसेवा आयोगाने नेमला होता. आपल्याला कल्पना आहे की अभ्यासगट नेमण्यापाठीमागचा तसा मुख्य उद्देश का जे कारण घडलं होतं, तर बऱ्याच वर्षापासून पूर्वपरीक्षेमध्ये जो CSATचा पेपर आहे किंवा जनरल नॉलेज पेपर नंबर 2 हा जो पेपर आहे तो अर्हताकारी किंवा क्वालिफाईंग व्हावा अशी विद्यार्थ्यांची बऱ्याच वर्षापासून मागणी होती. मधल्या काळामध्ये एक राजन वेळुकर यांच्या अध्यक्षतेखाली कमिटी नेमली होती, पण त्याच्यानंतरसुद्धा हा विषय तसाच पुढं कंटिन्यू झाला. आणखी वर्ग पेपर नंबर 2 हा तसाच क्वालिफाईंगच्या ऐवजी मेरिटसाठी काउंट करण्याची जे काही धोरण लोकसेवा आयोगानं 2012 स्वीकारलं होतं ते तसंच पुढं कंटिन्यू झालं. विद्यार्थ्यांची मागणी वाढतच राहिली आणि पुन्हा अनेक विषयावर अभ्यास करण्यासाठी म्हणून प्लस त्याच्यामध्ये हा विषयसुद्धा की CSATचा पेपर जो आहे तो क्वालिफाईंग असावा की मेरिटसाठी काम करावा हा पण त्याच्यामध्ये विषय होता. तर 3-4 महत्त्वाचे विषय होते की पूर्वपरीक्षेमधला CSATचा पेपर हा क्वालिफाईंग करावा किंवा कसं, त्याचप्रमाणे जर का तो क्वालिफाईंग करायचं ठरवलं तर जी काही मुख्य परीक्षा आहे राज्यसेवा मुख्य परीक्षा तर तिचा देखील पूर्ण अभ्यास करावा, तुलनात्मक अभ्यास करावा. आणि मुख्य स्पर्धा परीक्षेमध्ये सुद्धा जर काय बदल सुचवायचे असतील तर ते पण सुचवावेत. हा दुसरा उद्देश हा अभ्यास गट नेमण्यापाठीमागचा होता. आणि तिसरा पण उद्देश होता की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रम आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाची स्पर्धा परीक्षेची पद्धत आणि अभ्यासक्रम
परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रम, एक्झामिनेशन पॅटर्न आणि सिलॅबस याचा कंपॅरेटिव्ह स्टडी करून रेकमेंडेशन्स लोकसेवा आयोगाला द्याव्यात अशा प्रकारची सुद्धा विनंती होती. आणि याच्या माध्यमातून जर का महाराष्ट्राचा UPSC मध्ये टक्का वाढला तर त्याच्याबद्दल सुद्धा त्या रेकमेंडेशनचा उपयोग व्हावा, हा देखील उद्देश हा अभ्यासगट नेमण्यापाठीमागचा होता. याच्या अनुषंगाने आम्ही अभ्यास गटाने कामाला सुरुवात केली. आम्ही जवळपास 6 महिने 8 महिने याच्यावर काम करत होतो. आणि हे काम करत असताना पहिल्यांदा आम्ही लोकसेवा आयोगाचा सगळा अभ्यास केला की पूर्वपरीक्षा कशा पद्धतीने घेतली जात होती, पूर्वी काय इतिहास होता. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा सुद्धा पूर्वपरीक्षेचा इतिहास काय होता, मुख्य परीक्षेचा इतिहास काय होता. त्याचप्रमाणे केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचा सुद्धा इतिहास काय आहे, त्याच्यामध्ये काय काय बदल झाले आणि सध्याचा तिथला अभ्यासक्रमचा पॅटर्न काय आहे आणि परीक्षा पद्धती काय आहे, हे करत असताना UPSC ने सुद्धा यापूर्वी अनेक आयोगांच्या नेमणुका करून याच्यामध्ये वारंवार कालानुरूप बदल UPSC ने सुद्धा केलेले आहेत. आणि त्याच्यातला शेवटचा जो महत्त्वाचा आयोग होता तो होता निगवेकर समिती. तर त्या निगवेकर समितीनं खूप डिटेल अभ्यास करून देशभरामध्ये वेगवेगळ्या स्टेक होल्डरच्या बरोबर कन्सल्टेशन करून एक खूप सविस्तर असा अहवाल दिला. आणि त्याच्यानंतर काही आमूलाग्र बदल UPSC च्या स्पर्धा परीक्षेच्या सिस्टीममध्ये सुद्धा समाविष्ट झाले. या सगळ्यांचा आम्ही अभ्यास केला. आणि अभ्यास करत असताना फक्त ह्या दोन्ही आयोगाचा अभ्यास करून आम्ही थांबलो नाही. आपल्या महाराष्ट्र आपल्या राज्य आपल्या देशामध्ये जेवढी म्हणून काय राज्यं आहेत छोटी मोठी, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशपासून ते मिझोराम त्रिपुरा आणि जम्मू काश्मीरपर्यंत, या सगळ्या राज्यसेवा आयोगाचा सुद्धा आम्ही अभ्यास केला. तिथल्या सिलॅबस, तिथल्या परीक्षा पद्धती या सगळ्याचा अभ्यास केला. म्हणजे देशातले सर्व केंद्रीय लोकसेवा आयोगापासून ते महाराष्ट्र लोकसेवा आयोग आणि सर्व राज्यांचे राज्य लोकसेवा आयोग यांच्या सगळ्यांच्या स्पर्धा परीक्षेची पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत आणि त्यांचं टाइम टेबल किती वेळामध्ये त्यांच्या सगळ्या रिझल्ट लागतात, आपल्याकडे का उशीर होतो तिकडे का लवकर लागतात, त्याच्यानंतर इव्हॅल्युएशन सिस्टीम काय आहे सगळ्या राज्यामध्ये, इत्यादी सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून 2 मे रोजी आम्ही लोकसेवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला आमचा अहवाल सादर केला. आणि त्याच्यानंतर ताबडतोबीनं तुमच्या सगळ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न जो होता आणि खास करून या वर्षाची जी जाहिरात सोडायची होती पूर्वपरीक्षेसाठी, त्याच्यासाठीचा जेवढा विषय होता त्याचा निर्णय तिने ताबडतोबीनं 8 दिवसामध्ये घेतला. आणि CSAT पेपर हा क्वालिफाईंग म्हणून त्यांनी डिक्लेअर केला आमच्या रेकमेंडेशनप्रमाणे. आणि पुढचा सगळ्याचा अभ्यास केला पुढच्या महिनाभरामध्ये आमच्या शिफारशींच्या आमच्या अहवालाचा लोकसेवकांना अभ्यास करून 8-10 दिवसापूर्वी त्यांनी नोटिफिकेशन काढून बाकी सगळ्या ज्या काही रिकमेंडेशन्स आम्ही केल्या होत्या ते स्वीकारून मग आता पुढच्या स्पर्धा परीक्षेची तयारी मुलांनी करण्याच्या दृष्टिकोनातून ॲडव्हान्समध्ये त्यांनी डिक्लेअर केलं की चालू वर्षाची मुख्य परीक्षा, चालू वर्षाची पूर्वपरीक्षा 2022 मधली जी आहे ती पूर्वीच्या प्रमाणच होईल. आणि 2023 मध्ये मात्र होणारी जी 23 मध्ये होणारी जी मुख्य परीक्षा आहे ती परीक्षा ही डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची असेल अशा प्रकारची घोषणा शासनानं केली, लोकसेवा आयोगानं केली. आणि त्याच्यानंतर मग या विषयाकडं सगळ्याच स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थीज अकॅडमीज यांचं लक्ष वेधलं आणि होणाऱ्या बदलाला सामोरं जाण्याची तयारी सगळे करू लागले. आणि मग अनायशे मीही पुण्यात असल्यामुळं ज्यांनी रेकमेंडेशन्स करण्याचं प्रमुख भूमिका बजावली आणि इथं ज्ञानेश्वर पाटील यांच्यासारखे काही अकॅडमी चालवण्याला सगळ्यांनीच विनंती केल्याप्रमाणे मग मी आज आपल्यासमोर येऊन या सगळ्या विषयाच्या बाबतीमध्ये मी खुलासेवार सगळी माहिती सादर करणार आहे. 15-20 मिनिटांमध्येच मी आपल्याशी चर्चा माझ्याकडून जे काय मला सांगायचं आहे ते बोलेन आणि त्याच्यानंतर तुमच्या या हा जो काही विषय आहे त्या विषयाच्या अनुषंगानं तुमच्या ज्या काही मनात शंका असतील त्या प्रातिनिधिक स्वरूपामध्ये काही शंका घेऊन त्याच्यानंतर आपला हा कार्यक्रम संपेल.
मी हा माईक खाली ठेवला तर चालू शकेल का? येते का ऐकायला? पाठीमागं ऐकायला येते? मागे ऐकायला येते? याच्याशिवाय कारण हा धरून अडचणीचं होतं. हॅलो हॅलो, मागे येते सगळ्यांना? ओके. दोन हजार बारापर्यंत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा जो जुना पॅटर्न होता त्याच्याप्रमाणे 2012 पूर्वी सीसॅट हा पेपर नव्हता आणि 2012 मध्ये आपला जो मुख्य परीक्षेचा जो सिस्टीम आहे एक्झामिनेशन पॅटर्न तो डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचा होता. 2012 पर्यंत डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचा होता. 2012 मध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं तो ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाचा केला. त्याच्यापूर्वी कंटिन्युअसली महाराष्ट्र लोकसेवा आयोग स्थापन झाल्यापासून मुख्य परीक्षा ही नेहमीच डिस्क्रिप्टिव्ह होती. पूर्वपरीक्षा हा प्रकार नंतरच्या कालावधीमध्ये आला. सुरुवातीच्या कालावधीमध्ये 1960 ते माझ्या माहितीप्रमाणे 90 पर्यंतसुद्धा फक्त एकच परीक्षा असायची. त्याच्यानंतर ॲपियर होणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जशी वाढली तसं स्क्रीनिंग करण्याची गरज निर्माण झाली आणि त्याच्यानंतर मग प्रिलिमिनरी एक्झामिनेशन आणि मेन एक्झामिनेशन अशा प्रकारचा पॅटर्न सुरू झाला. तेव्हा 2012 मध्ये शासनाने लोकसेवा आयोगानं पहिल्यांदा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची परीक्षा सुरू केली. 2013 मध्ये निगवेकर समितीच्या अहवालाप्रमाणे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनने सीसॅट हा पेपर इंट्रोड्यूस केला. तोपर्यंत केंद्रामध्ये सुद्धा सीसॅट हा पेपर नव्हता. 2015 मध्ये जो सीसॅट पेपर इंट्रोड्यूस केला तो स्पर्धा परीक्षेसाठी काउंट केला जात असे. त्यामुळे जनरल नॉलेज पेपर 1 आणि जनरल नॉलेज पेपर 2 ह्या दोघांचीही मेरिटच काउंट केलं जायचं आणि मेन एक्झामिनेशनला मुलांना बसायला परवानगी दिली जायची युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनमध्ये सुद्धा. परंतु पहिल्याच वर्षामध्ये त्याच्याबद्दल ज्या काही रिॲक्शन आल्या त्याच्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाने ताबडतोबीनं 2016 सालापासून सीसॅट हा पेपर फक्त क्वालिफाईंग 33%साठी ठेवला. केंद्राचा पॅटर्न बघून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सीसॅट पेपर इंट्रोड्यूस केला पण केंद्राने तो क्वालिफाईंग केल्यानंतर तो क्वालिफाईंग न ठेवता काल परवापर्यंत सुद्धा तो मेरिटसाठीच काउंट केला गेला. त्याच्यामुळं ज्या उद्देशानं सीसॅट पेपर इंट्रोड्यूस केला होता केंद्राने, केंद्रीय लोकसेवा ज्याला केंद्र म्हणतो तेव्हा केंद्र लोकसेवा आयोग, केंद्राने जेव्हा जाहीर केला तेव्हा आपण तो स्वीकारला. मात्र केंद्रानं जो बदल केला तो आपण स्वीकारलाच नाही आणि त्यामुळं विद्यार्थ्यांच्यामधून सतत या संदर्भामध्ये तक्रारी येत राहिल्या. मधल्या काळामध्ये राजन वेळुकर नावाची एक समिती नेमण्यात आली होती आणि त्या समितीनं जो अहवाल दिला त्याच्याबद्दल नंतर सुद्धा काही फारसा बदल झाला नाही. तो तसाच सीसॅट हा पेपर जो आहे तो मेरिटसाठी काउंट व्हायला लागला. आम्ही आमच्या रेकमेंडेशनमध्ये केंद्रीय लोकसेवा आयोगाचा अभ्यास, सर्व राज्यांचा अभ्यास केल्यानंतर असं दिसून आलं की जवळपास 90% राज्यांनी सीसॅट हा पेपर इंट्रोड्यूस केला आहे प्रिलिमसाठी, मात्र तो क्वालिफाईंगसाठी आहे, तो मेरिटसाठी घेतला नाही. त्यामुळे केंद्रानंही मेरिटसाठी घेतला नाही आणि इतर राज्याच्या आयोगाने सुद्धा तो मेरिटसाठी घेतला नाही. त्यांनी तो फक्त क्वालिफाईंग ठेवला आणि त्यामुळं महाराष्ट्रामधल्या विद्यार्थ्यांची मागणी विचारात घेता लोकसेवा आयोगानं जेव्हा आमची कमिटी नेमली, या सगळ्यांचा तुलनात्मक अभ्यास केल्यानंतर मग महाराष्ट्रामधला सीसॅटचा पेपर हा मेरिटसाठी काउंट करण्याची आवश्यकता नाही अशा प्रकारचा आपण निर्णय दिला. आता याच्या पाठीमागची भूमिका काय, सीसॅट पेपर इंट्रोड्यूस करण्याची भूमिका काय होती? तर सीसॅट म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट. प्रत्यक्षामध्ये सिलॅबसमध्ये किंवा परीक्षा पॅटर्नमध्ये सीसॅटचा कुठेही उल्लेख नाही.
पेपर दोन जो जनरल नॉलेज आहे पूर्वपरीक्षेसाठी त्याला सीसॅट हा शब्द कुठून कुणी आणला, बराच प्रयत्न करून सुद्धा ज्ञानेश्वर सापडला नाही आम्हाला, परंतु तो इतका प्रचलित झाला आहे की जनरल नॉलेज नंबर दोनचा पेपर म्हणण्याच्या ऐवजी तो सीसॅट म्हणूनच लोकांच्या मध्ये प्रसिद्ध असल्यामुळं आम्ही सुद्धा आयोगाच्या आमच्या अहवालामध्ये त्याचा उल्लेख सीसॅट म्हणूनच केला आहे, कंसामध्ये जीके नंबर दोन असा केलेला आहे. तर सीसॅट हा पेपर जो आहे तो उद्देश असा आहे की जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला बसतात, ज्यांना राज्याच्या प्रशासकीय सेवेमध्ये यायचे क्लास वन अधिकारी किंवा क्लास टू अधिकारी म्हणून, शासकीय सेवेमध्ये काम करण्याकडे त्यांचा कल आहे का नाही, त्यांचा ॲप्टिट्यूड आहे का नाही, हे टेस्ट करण्यासाठी म्हणून सीसॅट पेपर मूलत इंट्रोड्यूस केला होता निगवेकर समितीने. हा त्याचा मुख्य उद्देश होता की त्याचा कल असला पाहिजे. त्याचा कल नसेल तर तो इतका प्रयत्न करून सेवेमध्ये येतो आणि सेवेमध्ये आल्यानंतर ना त्याला सॅटिस्फॅक्शन मिळतं ना त्याच्यामार्फत प्रशासनाला योग्य ते योगदान दिलं जातं हा अनुभव होता. आणि म्हणून तुमचा ॲप्टिट्यूड काय आहे, गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये जाण्याचा तुमचा ॲप्टिट्यूड आहे का नाही, हे टेस्ट करण्यासाठी म्हणून हा पेपर इंट्रोड्यूस करण्यात आला होता. तुम्ही जर का त्याचा सिलेबस पाहिला सीसॅटचा, त्याच्यामध्ये कुठे तुमचं नॉलेज टेस्टिंगचा उद्देश नाही, तुमच्या तुमच्यामधले जे काही गुण आहेत, ॲप्टिट्यूड तुमच्यामधलं आहे ते टेस्ट करण्यासाठीचा सिलेबस आहे. आणि त्याच्यामधून तुम्हाला त्याच्यामध्ये तुमच्यामध्ये ते गुण आहेत का नाही हे तपासणं हा मुख्य उद्देश असल्यामुळं तो मेरिटसाठी काउंट करण्याची आवश्यकता नव्हती. आणि तो योग्य निर्णय लोकसेवा आयोगाने घेतला होता, केंद्रीय लोकसेवा आयोगाने, पण महाराष्ट्र आयोगाने घेतला नव्हता, म्हणून आपण तो रिकमेंड केला आणि त्याप्रमाणे आता तो बदल स्वीकारला गेला आहे. तुम्हाला पण त्याच्यामध्ये अपेक्षित बदल झाला असल्यामुळं आता पूर्वपरीक्षेसंदर्भामध्ये कुठलंही कन्फ्युजन राहिलेलं नाही. तुम्ही आता तयारी करता, चांगल्या पद्धतीने तयारी करा आणि भविष्यामध्ये मुख्य परीक्षा तुम्हाला अतिशय चांगल्या पद्धतीने सामोरं जाता येईल. त्यामुळे आता जनरल नॉलेजचा जो पेपर आहे नंबर एक, त्याच्याच मेरिटवर तुम्हाला मुख्य परीक्षेला जाता येणार आहे. मात्र इथं 33% तुम्हाला मिनिमम मार्क मिळण्याची गरज आहे. जर का तुम्हाला 33% मार्क मिळाले नाहीत सीसॅटमध्ये तर तुमचा जीके नंबर वनचा पेपर तपासला जाणार नाही. हा त्याच्यातला महत्त्वाचा बदल आहे. म्हणून हा क्वालिफाईंग एवढ्यासाठी केला आहे की तुम्ही सीसॅट क्वालिफाय व्हा तरच तुमचा जीकेचा नंबर एकचा पेपर म्हणजे जो मेरिटला काउंट केला जातो तो तपासला जाईल आणि तुमचं मेरिट लिस्टमध्ये नाव केलं जाईल. त्यामुळे याच्यामध्ये जरी मेरिटमध्ये यायचा प्रश्न नसला तरी मिनिमम क्वालिफिकेशन तुम्हाला करावंच लागेल 33%, याची आपल्याला सगळ्यांना दखल घेण्याची गरज आहे. आता दुसरा जो महत्त्वाचा जो बदल, मुख्य परीक्षेकडे वळूया आपण. मुख्य परीक्षेचा अभ्यास करत असताना जेव्हा 2012 महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परंपरागत पद्धतीनं चालू असलेली डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट 2012 अचानकपणे बंद केली आणि ऑब्जेक्टिव्ह टेस्ट सुरू केली, आम्ही या संदर्भामध्ये लोकसेवा आयोगाच्या रेकॉर्डमध्ये 2012 आणि 2012 सुद्धा की हा बदल का केला, याच्या पाठीमागं काय लॉजिक होतं, की जर का इतरत्र सर्वत्र ही मुख्य परीक्षा जर का डिस्क्रिप्टिव्ह असते तर मग महाराष्ट्रामध्येच ही अचानकपणे 2012 ती ऑब्जेक्टिव्ह का करण्यात आली याचा खूप अभ्यास करायचा प्रयत्न केला. सगळे रेकॉर्ड बघून सुद्धा रिझनेबल कारण समजलं नाही, की रिझनच कळालं नाही की वाय द चेंज वॉज मेड. आणि हा झाला पहिला भाग की त्याच्या मागची जी काही कारणं आहेत ती योग्य आयोग तपासता तरी आली पाहिजेत, पण ती काय कारणं आहेत ही काय मिळू शकली नाहीत. मग आम्ही विचार केला की जर का पूर्वी ही डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची होती तर मग इतर राज्यामध्ये काय परिस्थिती आहे. आपल्याला सांगितल्याप्रमाणे सर्व राज्यांच्या स्पर्धा परीक्षा मुख्य परीक्षेचा अभ्यास केला, सिलेबसचा अभ्यास केला, असं दिसून आलं की आपल्या देशामधल्या कुठल्याही राज्यामध्ये मुख्य परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची नाही, ती सर्वत्र डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचीच आहे. केंद्रीय लोकसेवा आयोगाची तर कधीच ऑब्जेक्टिव्ह नव्हती, ती परंपरागत पद्धतीने डिस्क्रिप्टिव्हच आहे. आणि म्हणून आपल्या महाराष्ट्र राज्याच्या स्पर्धा परीक्षा जी मुख्य परीक्षा आहे तिचा सुद्धा परीक्षा पद्धती किंवा एक्झामिनेशन पॅटर्न हा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचा असलं पाहिजे, हे रेकमेंडेशन करण्यापागचं हे एक कारण होतं. नंबर एकचं कारण होतं की स्पर्धा परीक्षा सर्वत्रच राज्य लोकसेवा आयोग असेल किंवा केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची असते, ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची नसते. नंबर दोन जे आम्ही अभ्यास केला
त्याच्यामध्ये आता काही दहावीचा विद्यार्थी पण आहे, बारावीची मुलगी पण या ठिकाणी आहे. आपण दहावीची परीक्षा कशा पद्धतीची देतो? डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची देतो. आम्ही बारावीची परीक्षा कशा पद्धतीची देतो? डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची देतो. आम्ही ग्रॅज्युएशनची आमची परीक्षा कुठल्या प्रकारची असते? डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची असते. जे कोणी असता मास्टर्स करतायत, पोस्ट ग्रॅज्युएशन करतायत, पोस्ट ग्रॅज्युएशनची परीक्षासुद्धा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची असते. असं असताना अतिशय महत्त्वाची ही जी मुख्य परीक्षा आहे, प्रिलिम नंतर होणारी ती स्पर्धा परीक्षासुद्धा ही डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचीच असायला पाहिजे. हे दुसरं कारण ही स्पर्धा परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह करण्यापाठीमागचं, सजेस्ट करण्यामागचं आमच्या कमिटीचा उद्देश आहे. कारण आपण परंपरागत पद्धतीनं आमच्या अभ्यासाची पद्धतच मुळात डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेची असताना एवढ्या महत्त्वाच्या परीक्षेला डिस्क्रिप्टिव्हच्या ऐवजी ऑब्जेक्टिव्ह करणं रिझनेबल नव्हतं. त्याचं रिझनिंग पण काही रेकॉर्डवर नव्हतं. त्यामुळं हे दुसरं कारण आहे की आम्ही परंपरागत पद्धतीनं डिस्क्रिप्टिव्हच परीक्षा लिहित आलो आहोत. मात्र अतिशय महत्त्वाची परीक्षा जिचा पेपर मात्र आम्हाला ऑब्जेक्टिव्ह पद्धतीनं द्यावा लागतो, तर हे दुसरं कारण होतं. तिसरं कारण, महत्त्वाचं कारण असं आहे की ऑब्जेक्टिव्ह टेस्ट मार्फत होणारं एखाद्या विद्यार्थ्यांचं इव्हॅल्युएशन आणि डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेमार्फत होणारं इव्हॅल्युएशन याच्यामध्ये जमीन आसमानचं अंतर असतं. तर याच्या अनुषंगानं काही गुण तुमच्यामध्ये आहेत का नाहीत हे तपासायचं असेल तर ऑब्जेक्टिव्ह टेस्टपेक्षा डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट ही 101% इफेक्टिव्ह आहे. हे सर्वत्र स्वीकारलेलं आहे आणि त्याची कारणंसुद्धा मी मुद्दाम आपल्याला माहितीसाठी या ठिकाणी देऊ इच्छितो, कारण ते पण तुम्हाला समजलं पाहिजे. याच्यातलं महत्त्वाचं जे कारण आहे की तुमची ग्रास्पिंग कॅपॅसिटी काय आहे, तुमची ग्रास्पिंग कॅपॅसिटी काय आहे हे शासकीय सेवेमधल्या मध्ये येणाऱ्या अधिकाऱ्यांना तो गुण कितपत आहे समजणं अत्यंत आवश्यक आहे. ग्रास्पिंग कॅपॅसिटी म्हणजे काय आहे, तुमची आकलन क्षमता काय आहे एखाद्या विषयाची, एखाद्या प्रश्नांची, एखाद्या समस्येची. तुमच्यासमोर एक प्रॉब्लेम टाकला तर त्याची ग्रास्पिंग करून त्याच्यात सोल्युशन काढून मग तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेटिव्ह रेमेडी द्यायची असते, तर त्याच्या दृष्टिकोनातून तुमच्यामध्ये ग्रास्पिंग कॅपॅसिटी काय आहे हे बघायचं असेल तर वर्णनात्मक पेपरच्या माध्यमातूनच हे चांगल्या पद्धतीनं बघता येऊ शकतं. दुसरा मुद्दा आहे की तुमच्यामध्ये इंटेलिजन्स किती आहे, तुमची बुद्धिमत्ता कशा प्रकारची आहे. डेफिनेटली ऑब्जेक्टिव्ह टेस्टमधून ती जज करता येते, त्याचप्रमाणात ती डिस्क्रिप्टिव्हमधून पण जज करता येते. डिस्क्रिप्टिव्हमध्ये जज करताना आणखी काय अँगलमधून त्या इंटेलिजन्सचा आपल्याला चाचणी करता येऊ शकते. ऑब्जेक्टिव्हमध्ये एकच पॅटर्न आहे, परंतु डिस्क्रिप्टिव्हमध्ये आणखी काही अँगलने तुमची बुद्धिमत्ता चेक केली जाऊ शकते आणि म्हणूनसुद्धा डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा असण्याची आवश्यकता आहे. शासनामध्ये जेव्हा आम्ही येतो तेव्हा तुम्हाला पदोपदी निर्णय करावे लागतात, पदोपदी निर्णय करावे लागतात. म्हणजे फाईलवर घेतलेला निर्णयच हा निर्णय नसतो, तर उद्याच्याला दिवसभरात मी काय काम करायचं याचं शेड्यूल ठरवणं हे सुद्धा निर्णयच असतो. तिथं जो कन्फ्युजनमध्ये आहे त्याचा दुसरा दिवस वाया गेलेला असतो. सो तुम्हाला डिसिजन मेकिंग करता आलं पाहिजे. छोट्या छोट्या विषयामध्ये डिसिजन मेकिंग करता आलं पाहिजे, गहन विषयामध्ये पण डिसिजन मेकिंग करता आलं पाहिजे आणि अर्ली डिसिजन मेकिंग व्हायला पाहिजे. सरकारमध्ये डिलेड डिसिजन मेकिंग असतं. तुमच्यासारखे डायरेक्ट रिक्रूट घेण्याचा उद्देशच असे की पटापट निर्णय घेणारे अधिकारी मिळाले पाहिजेत आणि म्हणून तुमच्यामध्ये डिसिजन मेकिंग क्षमता काय आहे हे तपासण्यासाठी सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची परीक्षा, वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेमधूनच हे जज केलं जाऊ शकतं चांगल्या पद्धतीनं. दुसरा मुद्दा आहे की ॲनालिटिकल स्किल्स तुमच्यामध्ये काय आहे, तुमच्याकडे एखाद्या विषयाचे विश्लेषण करण्याची क्षमता काय आहे, ॲनालिसिस, अनेक अँगलनी एखाद्या प्रश्नांचा अभ्यास करण्याची क्षमता तुमच्यामध्ये काय आहे हे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाच्या प्रश्नामधून अधिक चांगल्या पद्धतीनं जज करता येतं आणि म्हणून त्यासाठी ऑब्जेक्टिव्हच्या ऐवजी या कामासाठी सुद्धा तुमची क्षमता बघण्यासाठी ॲनालिटिकल स्किल्स तुमचं तपासण्यासाठी सुद्धा मुख्य परीक्षा ही स्पर्धात्मक परीक्षेची वर्णनात्मक स्वरूपाची असली पाहिजे. आता आणखी एक महत्त्वाचा मुद्दा असतो की प्रॉपर अंडरस्टँडिंग ऑफ द प्रॉब्लेम्स, हा पण एक शासनामध्ये काम करत असताना अतिशय महत्त्वाचा घटक असतो आणि त्याच्यासाठी सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेच्या माध्यमातून अधिक चांगल्या पद्धतीनं तुम्हाला प्रश्न अशा पद्धतीचे दिले जातात की त्याच्यामधून तुमच्यामध्ये अंडरस्टँडिंग ऑफ प्रॉब्लेम समजून त्याच्यामध्ये सोल्युशन देण्याची क्षमता तुमच्यामध्ये कितपत आहे
हे सुद्धा त्याच्यामधून तपासलं जाऊ शकतं. दुसरा मुद्दा असतो की क्लॅरिटी ऑफ थॉट्स, तुम्ही किती स्पष्ट पद्धतीनं तुमचे विचार मांडता, विचार करता, योग्य वेळेला योग्य विचार करता की नाही करता, हे सगळं बघायचं असेल तर क्लॅरिटी ऑफ थॉट्स हे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाच्या परीक्षेमधून अधिक चांगल्या पद्धतीनं येतं. मी जे तुम्हाला आत्तापर्यंत मुद्दे सांगितले तर त्या तुम्ही ऑब्जेक्टिव्हला पाहिले तर एकच पॅटर्न त्याच्यामध्ये असतं, एकाच टिपिकल पॅटर्नने ती उत्तर आपल्याला द्यायची तयारी करायची असते. इथं मात्र खूप व्हॅरीड प्रकारचा अभ्यास तुम्हाला करावा लागतो. दुसरं असं की इंटरपर्सनल स्किल्स तुमच्यामध्ये काय आहेत, कारण इंटरपर्सनल कम्युनिकेशन आणि ते प्रभावी कम्युनिकेशन करण्यासाठी इंटरपर्सनल स्किल्स तुमच्यामध्ये किती आहेत हे सुद्धा जज करायचं असतं विद्यार्थ्यांच्यामध्ये. आणि त्याच्यासाठी सुद्धा स्पर्धा परीक्षा ही आपल्याला डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची असण्याची गरज असते. आणखी एक मुद्दा असतो की अंडरस्टँडिंग ऑफ द स्ट्रेंथ अँड विकनेसेस ऑफ द टॉपिक, इश्यू, प्रॉब्लेम. एखादा विषय तुमच्यासमोर दिला तर त्याच्यातल्या स्ट्रेंथ अँड विकनेसेस आयडेंटिफाय करून, एखादी सिच्युएशन निर्माण झालेली आहे तिला हँडल केल्या तर काय परिणाम होतील, पॉझिटिव्ह निगेटिव्ह, अशा विविध अँगलने तुमच्यामधल्या क्षमता तपासायच्या असेल तर तशाच प्रकारचे प्रश्न देऊन तुमच्याकडून तशाच प्रकारच्या उत्तरांची अपेक्षा असते आणि म्हणून त्यासाठी सुद्धा याची आवश्यकता असते. तर हे महत्त्वाचे गुण सांगितले. अनेक गरजा असतात शासकीय सेवेमध्ये काम करताना. आपल्याला कल्पना आहे की तुम्ही ज्याला शासकीय सेवेमध्ये येतात, तुमचं ड्राफ्टिंग स्किल, तुमचं लिहिण्याचं स्किल, किती नेमक्या शब्दामध्ये तुम्ही तुमचं पत्र लिहिता, किती नेमक्या शब्दामध्ये ते तुमचा अहवाल तुम्ही वरिष्ठांना पाठवता, तुमच्याकडे आलेल्या फाईलवर तुम्ही कसं नेमक्या शब्दामध्ये तुमचा निर्णय, पाच पाच दहा दहा पानं वाचून तुमचा निर्णय, सेल्फ एक्सप्लेनेटरी निर्णय तुम्ही तुमचा कितवी कमीत कमी शब्दामध्ये त्या फाईलवर लिहिता, हे सगळे स्किल कशामधून येतात, लिहिण्याशिवाय. लिहिण्याशिवाय जगात काहीच चालू शकत नाही, फक्त टिकमार करून काही होऊ शकत नाही. टिकमार करा किंवा काळ्या पेन्सिलनं ते गोल गोल करा भरा, याच्यात कसला इंटेलिजन्स आहे. ते प्रायमरीसाठी ठीक आहे ना, प्रिलिमिनरीसाठी ठीक आहे, स्क्रीनिंग टेस्ट आहे, पण एवढ्या मोठ्या देशाचा राज्याचा गाडा चालवताना त्या क्षमतेचे जर का अधिकारी पाहिजे असतील तर एवढ्या सगळ्या स्किल्स तुमच्यामध्ये आहेत का ना हे तपासण्याची सिस्टीम असायला पाहिजे, जी डिस्क्रिप्टिव्ह परीक्षेच्या माध्यमातून करता येऊ शकते. तर हे आणखी काही कारणापैकी कारण तुम्हाला सांगितले की डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची परीक्षा असायला पाहिजे. आता दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचे रेकमेंड करण्यापाठीमागचा असा आहे की आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्रामधून युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनचा पण अभ्यास करणारी जी मुलं आहेत त्या मुलांना जेव्हा केंद्रीय लोकसेवा आयोगाची परीक्षा देतो तेव्हा त्याने डिस्क्रिप्टिव्हमध्ये पेपर लिहायचा, आणि एम पी एस सीची परीक्षा द्यायला त्याला द्यायची आहे तेव्हा त्यानं मात्र परीक्षा ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची द्यायची. हा काय बेनिफिट दोघांच्या बेनिफिटचं नाही आहे. आणि म्हणून अशी सिस्टीम असायला पाहिजे की तुम्ही एम पी एस सीची अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मधून त्याला जर का असं वाटलं की माझ्यामध्ये क्षमता आहे यू पी एस सीला बसण्याची तर त्याला त्याच सिलॅबसच्या आधारे त्याच परीक्षा पद्धतीनं यू पी एस सीची सुद्धा परीक्षा देता आली पाहिजे, जे आता इम्पॉसिबल आहे. त्याच्याविरुद्ध यू पी एस सीला जे अपेअर होणारी मुलं आहेत त्यांना एम पी एस सीची मेन परीक्षा देणं खूप डिफिकल्ट आहे. तुमच्या इतकं डिफिकल्ट नाही, तुम्हाला यू पी एस सीची डिस्क्रिप्टिव्ह देणं जेवढं अवघड आहे तेवढं त्यांना एम पी एस सीची ऑब्जेक्टिव्ह देणं तितकंसं अवघड नाही, परंतु तरी अवघड आहे, कारण परीक्षा पद्धती, मेंटॅलिटी या सगळ्याच गोष्टीमध्ये बदल होतो. आणि म्हणून एकाच राज्यामधले फक्त महाराष्ट्र हे असं राज्य आहे की जिथं राज्यसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या मुलांना यू पी एस सीला बसता येत नाही, यू पी एस सीची तयारी करता येत नाही. आणि एकाच वर्षामध्ये दोन्ही परीक्षा असतात, एकाच वेळेला जर का तुम्ही त्याची तयारी करू शकला तर तुम्हाला दोन्ही परीक्षा देता येऊ शकतील. भला एम पी एस सीवाल्याला यू पी एस सीची परीक्षा दिल्यामुळं त्याला एकाच वर्षामध्ये दोन वेळा त्याच्या अभ्यासाची टेस्ट घेता येईल. तो यू पी एस सीमध्ये मला क्वालिफाय होऊ दे न होऊ दे पण त्याला दोन वेळा स्वतःची क्षमता तपासण्याची संधी मिळणार आहे, आणि त्यामुळे एम पी एस सी ज्याला परीक्षा देईल तेव्हा त्याला अधिक प्रभावीपणे देता येऊ शकते. आणि म्हणून
दोघांना सुद्धा ॲडव्हान्टेज व्हावा. यू पी एस सीच्या विद्यार्थ्यांना एम पी एस सीची परीक्षा देता यावी, एम पी एस सीच्या परीक्षेच्या विद्यार्थ्यांना यू पी एस सीची परीक्षा देता यावी. तुम्ही तुमचा इंडिव्हिज्युअली विचार करता, पण महाराष्ट्र राज्याच्या जनतेचा, महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनाचा विचार करतो. द बेस्ट कॅन्डिडेट महाराष्ट्रातले त्या वर्षातले उपलब्ध मिळाले पाहिजेत. हे जर बघायचं असतं तर दोघांनाही दोन्हीकडे बसण्याची संधी मिळाली पाहिजे. जे यशस्वी झालेले विद्यार्थी असतात एम पी एस सी मार्फत, अनेकांच्या मुलाखती ऐकतो, अनेकांच्या सत्कार समारंभाला जायची वेळ येते, जेव्हा त्यांच्याशी खाजगीमध्ये बोलतो तेव्हा ते म्हणतात की मी थोडा जरी का प्रयत्न केला असता तर कदाचित मी यू पी एस सीमध्ये मी सक्सेसफुल झालो असतो. भला मी आय एस आय पी एसमध्ये नसतो गेलो, पण ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये कुठल्या ना कुठल्या नक्की जाऊ शकलो असतो. तर त्याला तीही संधी मिळत नाही. म्हणजे एबल मुलं आहेत त्यांना तिकडं जायची संधी मिळत नाही. आणि म्हणून हा सगळा जो काही अडचण आहे त्याच्यामधली ती दूर करण्यासाठी म्हणून हा जो काही सिलॅबस आहे तो डिस्क्रिप्टिव्ह करण्यात आला. त्याच्यामध्ये यू पी एस सी आणि एम पी एस सी करण्याच्या विद्यार्थ्यांच्यासाठी दोन्हीकडे सुद्धा समान संधी त्यांना मिळाली पाहिजे. हा पण त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. आता यानंतर एक महत्त्वाचा विषय ज्याच्याबद्दल आम्हाला एक संधी मिळाली होती, ज्याला मी अभ्यास करत होतो लोकसेवा या सगळ्या आमच्या अहवालाच्या अनुषंगाने, तेव्हा आम्ही यशदामध्ये बसून हा सगळा याच्यावर गेले 8-9 महिने काम करत होतो. योगायोगाने त्याच वेळेला मागच्या वर्षी जे विद्यार्थी एम पी एस सीमार्फत सिलेक्ट झाले होते क्लास 1 आणि क्लास 2, त्याच्यातले क्लास 2 विद्यार्थ्यांचं हे जे फाउंडेशन कोर्स आहे ट्रेनिंग, ते नागपूरमध्ये वनामती या संस्थेमध्ये चालतं. आणि जे विद्यार्थी क्लास 1 असतात त्यांचा फाउंडेशन कोर्स हा यशदामध्ये पुण्यामध्ये चालतो. आणखी थोडं आपल्या माहितीसाठी की ऑल इंडिया सर्व्हिसेसमध्ये जेव्हा मुलांचं सिलेक्शन होतं तेव्हा सर्वच आय एस असू दे किंवा सबसिडरी सर्व्हिसेसमधल्या सगळ्याच लोकांना मसुरीमध्ये लालबहादूर शास्त्री अकॅडमीमध्ये 1 वर्षाचा फाउंडेशन कोर्स असतो. आणि त्याच्यानंतर पुढच्या वर्षामध्ये ते त्यांच्या त्यांच्या डिपार्टमेंटल ट्रेनिंग इन्स्टिट्यूशनमध्ये जातात. सो पहिल्यांदा या सगळ्या जे पास झालेले ऑल इंडिया सर्व्हिसेसचे विद्यार्थी सगळ्या सर्व्हिसेसमधले त्यांचे खूप चांगली फ्रेंडशिप होते. फक्त आय एसमधलेच एकामेकाला ओळखतात नव्हे तर सगळ्या सर्व्हिसेसमधले मुलं एकामेकाला तिथे ओळखतात. आणि देशभरामध्ये त्यांचा कुठला ना कुठला बॅचमेट कुठल्या ना कुठल्या डिपार्टमेंटमध्ये काम करत असतो. आणि त्याचा खूप फायदा सेवेमध्ये काम करत असताना होतो की पश्चिम बंगालमध्ये काय चाललं एखाद्या विषयाच्या बाबतीमध्ये हे महाराष्ट्रातल्या अधिकाऱ्याला समजतं, पंजाबमधल्या अधिकाऱ्याला केरळामध्ये काय झालं समजतं. तो एक फ्रॅटर्निटी निर्माण होते, एक ॲल्युमिनाय निर्माण होते त्या बॅचची. आणि त्याचा भविष्यामध्ये त्यांना त्यांच्या करिअरमध्ये आणि प्रॉब्लेम सॉल्विंग ऑफ द रिस्पेक्टिव्ह स्टेट्स याच्यामध्ये पण फायदा होत असतो. याचा विचार करून महाराष्ट्र शासनानं सुद्धा 2008 असा निर्णय घेतला की एम पी एस सी मार्फत सिलेक्ट झालेले विद्यार्थी जे आहेत त्यांचा पण एक फाउंडेशन कोर्स सगळ्याच लोकांचा एकत्र असला पाहिजे. तो डेप्युटी कलेक्टर असू दे, तो डी वाय एस पी असू दे, तो बी डी ओ असू दे, तहसीलदार असू दे किंवा चीफ ऑफिसर नगरपालिका, तो डी डी आर असू दे, अकाउंट्स अँड फायनान्स क्लास 1 असू दे, हे सगळ्यांचा एकत्र फाउंडेशन कोर्स हा डिझाईन करण्यात आला. आणि त्याचंच ट्रेनिंग यशदामध्ये होतं वर्ग एकच्या अधिकाऱ्यांचं, नागपूरला होतं वर्ग 1-2 अधिकाऱ्यांचं. आता आम्ही ज्याला अभ्यास करत होतो ह्या सगळ्या प्रश्नांचा तेव्हा यांचा फाउंडेशन कोर्स चालू होता. आत्तापर्यंत या पद्धतीनं कंबाईंड ट्रेनिंग प्रोग्रॅम 7th बॅच यशदामध्ये आली होती. पहिल्यांदा 2008 हा कार्यक्रम सुरू झाला. कंबाईंड प्रोबेशनर्स ट्रेनिंग प्रोग्रॅम CPTP 7th बॅचला क्लास 1 अधिकारी तुमच्यामधून आलेले सगळे एका ठिकाणी भेटले. आणि आम्ही यशदाच्या महासंचालकांना विनंती केली की आमच्या आयोगाच्या ह्या उपसमितीला ह्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या बरोबर विचार करण्यासाठी जे विषय आमच्या समोर आहेत त्याच्यावर त्यांची काय मतं आहेत, कारण हे तुमच्या सगळ्यांचे रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल आहेत. बरोबर आहे ना? ते तुमच्या सगळ्यांच्यामधले ते रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल आहेत. त्यांच्याबरोबर जर डायलॉग केला तर महाराष्ट्रातल्या स्पर्धा परीक्षेच्या सगळ्या विद्यार्थी आणि सगळे जे काही स्टेक होल्डर्स आहेत अगदी अकॅडमीजपासून त्यांच्याशी डायलॉग केल्यासारखा होता. आणि म्हणून आम्ही तो फायदा घेतला आणि CPTP 7 बॅचच्या सगळ्या विद्यार्थी, जवळपास 100 अधिक विद्यार्थी होते, त्यांच्याबरोबर आम्ही तिघांनी 2
खूप डिटेल अशी चर्चा केली आणि आम्ही आयोगाच्या समोरचे प्रश्न काय आहेत आणि त्याच्यासमोर त्यांची मतं काय आहेत, म्हणजे थोडक्यात तुमची मतं काय आहेत हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. ज्या सगळ्याच विषयावर मतं जाणून घेऊनच आम्ही आमच्या रिकमेंडेशन केल्या, त्याच्यापैकी एक प्रश्न जो त्यांनी उपस्थित केला तो महत्त्वाचा असा होता की त्यांनी त्यातल्या 80-85% मुलांनी सांगितलं की मेन एक्झामिनेशन हे डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाचे असायला पाहिजे. म्हणजे जे सक्सेसफुल झालेल्या विद्यार्थ्यांचं सुद्धा असं मत होतं की ही परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपाची असायला पाहिजे, पण त्याच्यातला महत्त्वाचा होता त्यांचं असं म्हणणं होतं की ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची टेस्ट असताना इव्हॅल्युएशन ज्या इम्पार्शलिटीने होतं त्याच्यामध्ये सब्जेक्टिव्हिटी अजिबात नसते, मॅथमॅटिकल पद्धतीनं होतं, मेकॅनिकल पद्धतीनं होतं की तुम्हाला की पाठवली जाते आणि त्या कीप्रमाणे तुमचे आन्सर्स बरोबर आहेत का नाही. प्रश्न एखादा दुसरा चुकला असेल तर ते भाग वेगळा, पण इव्हॅल्युएशन करत असताना हे खूप अतिशय ॲक्युरेटली होतं. पण मग तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा जर का रेकमेंड केली तर ह्याच्यामधली ही जी सब्जेक्टिव्हिटी आहे ते तुम्ही कसं काढाल. एखादा परीक्षक एखादा इव्हॅल्युएटर आहे तो फार कडक तपासणी करतो, एखादी मध्यम स्वरूपाची करतो, एखादा अगदीच लिबरली मार्क देत असतो, तर त्याच्यावर कुणाकडं पेपर जातो त्याच्यावर त्याचं नशीब ठरणार आहे. ही संधी तुम्ही कशी हे कसं तुम्ही दूर कराल आणि त्याच्या बाबतीमध्ये मग आम्ही खूप विचार केला, काही दिवस काही मिटिंगा घेतल्या आणि आमच्याबरोबर विद्यापीठाचे कुलगुरू एस एफ पाटील उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू होते. मग आम्ही विचार केला की म्हणजे मुख्य परीक्षा ऑब्जेक्टिव्ह सोडले त्या सगळ्याच परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह होतात, मग तिथं कसं इव्हॅल्युएशन होतं, त्याच्यामध्ये ही सब्जेक्टिव्हिटी कशी काढून टाकण्यात आलेली आहे, याचा जरा अभ्यास करायला गेलो तर सर्वच विद्यापीठामध्ये सध्या कम्प्युटर स्क्रीनिंग असेसमेंट CAS कम्प्युटर स्क्रीनिंग असेसमेंट नावाची सिस्टीम इंट्रोड्यूस केली जाते. त्याच्यामध्ये काय असतं की सर्व पेपर जे आहेत मॅन्युअल लिहिलेले ते सगळे पहिल्यांदा स्कॅनिंग केलं जातं आणि स्कॅन करून तो सगळा डेटा आहे तो डिजिटल स्वरूपामध्ये स्टोअर केला जातो. ऑल मॅन्युअल पेपर जे असतात ते सीलबंद करून पॅकबंद करून ठेवले जातात. आता स्क्रीनवर डेटा अवेलेबल असल्यामुळे एकाच वेळेला एकापेक्षा अधिक इव्हॅल्युएटरकडे तो सेम पेपर दिला जातो आणि सेम टाईम त्याचं इव्हॅल्युएशन केलं जातं. सेम टाईम हा शब्द वापरला मी. त्यामुळं ही सिस्टीम जर का आपण MPSC साठी इंट्रोड्यूस केली तर मग ह्याच्यातली जी सब्जेक्टिव्हिटी आहे ती निघून जाईल. आणि म्हणून आम्ही असं रेकमेंडेशन केलेलं आहे की कम्प्युटर स्क्रीन असेसमेंट सिस्टीम इंट्रोड्यूस करावी आणि त्याला जोडून एक दुसरा शब्द आहे CAP म्हणजे सेंट्रलाइज्ड इव्हॅल्युएशन प्रोग्रॅम लावावा. जसं विद्यापीठामध्ये किंवा बोर्डाची परीक्षा असते तर इव्हॅल्युएटर सगळ्यांना एका ठिकाणी बसवलं जातं सेंट्रल सिस्टीममध्ये आणि तिथं त्याला दिलेले पेपर तपासून काही ठराविक दिवसामध्ये निकाल लावला जातो. CPTP 7 बॅचचं असं एक मत होतं की ही सिस्टीम इंट्रोड्यूस केल्यानंतर ऑलरेडी MPSC चे निकाल लागायला इतका वेळ लागतो, तुम्ही डिस्क्रिप्टिव्ह केले की आणखी 4-6 महिने त्याच्यामध्ये वाढून जातील. आणि म्हणून ह्या दोन मुद्द्याच्या बाबतीमध्ये त्यांनी ज्या सूचना केल्या होत्या की निकाल वेळेवर लावला गेला पाहिजे आणि सब्जेक्टिव्हिटी काढली पाहिजे. याप्रमाणे आम्ही रेकमेंडेशन केलं की एकापेक्षा अधिक इव्हॅल्युएटरनी सेम प्रोग्रॅम कम्प्युटर असेसमेंट स्क्रीन असेसमेंट पद्धतीनं जाऊन तो तपासण्यात यावा. त्याच्यामध्ये स्क्रीन असेसमेंट हा शब्द एवढ्यासाठी आहे की एक 10 प्रश्न आहेत, 10 प्रश्नांमध्ये काही उपप्रश्न आहेत. जेव्हा इव्हॅल्युएटर पहिला प्रश्न तपासल्यानंतर त्याला त्यांनी गुण दिले 10, पुढचा प्रश्न त्याच्यातले सब क्वेश्चन्सची तपासणी केली त्याला 2-3 असे मार्क दिले, ते दिलेल्या मार्काचं ताबडतोबीने टोटलिंगचं काम ते सॉफ्टवेअर करत राहतं, सॉफ्टवेअर करत जातं. त्याच पद्धतीनं दुसरा इव्हॅल्युएटर जो आहे त्याने जे तपासणी केलेली आहे त्याचंही काम जे आहे ते त्याचे पण ताबडतोबीने सॉफ्टवेअरमध्ये ते मार्क्स कॅच करून त्याचं टोटलिंग केलं जातं. त्यामुळे टोटलिंगमधला जो काही घोळ असतो तो ऑटोमॅटिकली त्याच्यामधून इरॅडिकेट होतो. आणि दोघांचेही 10 च्या 10 प्रश्न सोडून इव्हॅल्युएट करू झाल्यानंतर कम्प्युटरवर ऑटोमॅटिकली फर्स्ट इव्हॅल्युएटरनं पडलेले मार्क दुसऱ्या इव्हॅल्युएटरचे पडलेले मार्क ह्या दोघांच्या मार्कांची बेरीज करून त्याचा ॲव्हरेज करून त्या विषयाचा त्या विद्यार्थ्याचा पेपर तपासून त्याचा निर्णय दिला जातो. या सिस्टीममुळे ही जी काही सब्जेक्टिव्हिटी आहे कुणाच्या वाट्याला कुठला इव्हॅल्युएटर आला तो प्रश्नच राहणार नाही,
आणि त्याच्यामुळंच 100% सब्जेक्टिव्ह हा जे काही डिस्क्रिप्टिव्ह पेपर्स आहे ते तपासण्याचं काम, जी शंका आहे विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्याचा आम्ही सोल्युशन दिला. आणि विलंब होऊ नये म्हणून सेंट्रल इव्हॅल्युएशन प्रोग्रॅम लावावा कुठल्याही कॅम्पसमध्ये, एखाद्या विद्यापीठामध्ये किंवा यशदामध्ये किंवा कुठे लावून ते करता येऊ शकतं. सर्वच विद्यापीठं हे सगळ्याच विषयाच्या बाबतीमध्ये करतात. लाखो विद्यार्थ्यांचे लाखो पेपर्स सध्या विद्यापीठामध्ये 12वीमध्ये 10वीमधले पेपर्स या पद्धतीने तपासले जातात, त्यामुळे तो काय फार मोठा अवघड विषय नाही. तर एवढे सगळे महत्त्वाच्या रिकमेंडेशन्स आम्ही केल्या आहेत. अजूनही दोन महत्त्वाचे बदल याच्यामध्ये आहेत मुख्य परीक्षेमध्ये, ते आपल्याला या ठिकाणी मी सांगतो. पहिला अजून एक बदल जो आहे तो म्हणजे आता ऑप्शनल पेपर इंट्रोड्यूस करण्यात आलेला आहे. आता मुख्य परीक्षेमध्ये वैकल्पिक विषय आता नाही आहे. आपल्याला 2012 पूर्वी महाराष्ट्रामध्ये सुद्धा वैकल्पिक विषय असायचा, तो आता वैकल्पिक विषय नाही आहे. मात्र केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये वैकल्पिक विषय आहे. सर्वच राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमध्ये वैकल्पिक विषय आहे. काय असो वैकल्पिक विषय, काय त्याच्या मागची भूमिका असते, तर आपला हा जनरल नॉलेज पेपर 1, 2, 3, 4 ह्याचा सिलेबस तुम्हाला दिला आहे, तो मिक्स स्वरूपाचा आहे. सगळ्या ग्रॅज्युएशन सगळ्या फॅकल्ट्यांचा विषय त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे. मात्र तुम्ही ज्या विषयामध्ये ग्रॅज्युएशन केलं, तुम्ही ज्या विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, तुम्ही ज्या विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, तो त्या विषयामध्ये ज्याच्यामध्ये तुम्ही 3, 4, 5 वर्ष सखोल अभ्यास केला, तो पेपरच तुम्हाला, तो विषयच तुम्हाला या परीक्षेमध्ये घेता येत नाही. आणि तो विषय घेता यावा म्हणून ऑप्शनल सब्जेक्ट ही कन्सेप्ट पहिल्यापासून इंट्रोड्यूस करण्यात आलेली आहे. ती तो ऑप्शनसुद्धा MPSC विद्यार्थ्यांच्यासाठी असायला पाहिजे म्हणून एक वैकल्पिक विषय याच्यामध्ये दिलेला आहे. तर जनरल नॉलेज पेपर 1 to 4 प्लस एक वैकल्पिक विषय, आणि त्याचे मात्र 2 पेपर असतील, विषय एकच असेल. समजा तुम्ही ज्योग्राफी घेता तर ज्योग्राफीचा सिलॅबस 2 ठिकाणी डिवाईड केला जाईल, पेपर 1, पेपर 2. त्यामुळे तुम्हाला तुमच्या चॉईसचा विषय, सध्याच्या परिस्थितीमध्ये GK 1 to 4 चॉईस नाही, बरोबर आहे ना, चॉईस नाही, पण तुमचा जो चॉईस आहे, तुमचा जो मुख्य सब्जेक्ट आहे, नॉट नेसेसरीली ज्याच्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन केलं तोच तुम्ही ऑप्शनल सब्जेक्ट निवडला पाहिजे. आम्ही याच्यामध्ये 26 सब्जेक्ट ऑप्शनल रेकमेंड केलेले आहेत ऑन द लाईन्स ऑफ UPSC. त्या 26 पैकी कुठलाही तुम्ही तुमचा विषय निवडू शकता, आणि आम्हाला खात्री आहे की तुमचे ज्याच्यामध्ये तुम्ही ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन केलं त्याच्यापैकी एक विषय त्याच्यामध्ये असेल. त्यामुळं ऑप्शनल सब्जेक्ट हा एक ॲडिशनल, त्याचे 2 पेपर्स तुम्हाला घेता येतील, अशा पद्धतीने ही परीक्षाचं स्ट्रक्चर आहे. अजून एक खूप मोठा बदल, ॲट पार विथ द UPSC अँड ऑल अदर स्टेट्स, इतर सर्व राज्य आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर रेकमेंड केला आहे, तो म्हणजे लँग्वेज पेपर्स हिंदी आणि इंग्लिश किंवा मराठी आणि इंग्लिश हे पेपर आता या परीक्षांना क्वालिफाईंग केलेले आहेत, जे आत्तापर्यंत मेरिटसाठी काउंट केले जातात, बरोबर आहे ना. आत्तासुद्धा जो काही मराठी इंग्लिश पेपर आहे तो आपण मेरिटसाठी काउंट करतो. मात्र हे दोन्ही पेपर केंद्रीय लोकसेवा आयोगामध्ये हे क्वालिफाईंगसाठी 33% क्वालिफाईंगसाठी मान्य केले जातात. आणि म्हणून आपण हे रेकमेंडेशन केलं आहे की लँग्वेजचे पेपरसुद्धा महाराष्ट्रामध्ये MPSC क्वालिफाईंग केले पाहिजे. ह्याचा ॲडव्हान्टेज काय आहे, एकतर 2 विषय महत्त्वाचा आहे, दोन्ही विषय महत्त्वाचे आहेत, दोन्ही लँग्वेजेस महत्त्वाचे आहेत, परंतु शासकीय सेवेमध्ये आल्यानंतर त्याच्यातली तुमची प्रोफिशियन्सी किती आहे हे महत्त्वाचे नसते, बरोबर आहे ना. तुम्हाला इंग्लिश उत्तम लिहिता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, मराठी उत्तम लिहिता आलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे, हे त्याच्या मागची भूमिका आहे. UPSC मार्फत जे सिलेक्ट झालेले विद्यार्थी, असा जो विद्यार्थी IAS सिलेक्ट होतो किंवा जो IPS सिलेक्ट होतो, त्यांना एका राज्याला अलॉट केलं जातं त्यांच्या मेरिटप्रमाणे, त्याला काडर अलॉटमेंट म्हणतात. तुमचं मेरिट आणि तुमचं चॉईस, तुमचा प्रेफरन्स याच्यामध्ये बसून तुम्हाला पंजाब मिळेल किंवा केरळा मिळेल किंवा मिझोराम मिळेल किंवा पश्चिम बंगाल मिळेल, त्याप्रमाणे तुमचं काडर अलॉटमेंट होतं. तुम्ही पश्चिम बंगालमध्ये गेलात किंवा तुम्ही ओरिसामध्ये गेलात तर तिथल्या लँग्वेजचा तुम्ही कुठलाही पेपर परीक्षेमध्ये दिलेला नसतो. एकतर ओरिसामधला कॅन्डिडेट असेल तर त्याने तो पेपर नक्की घेतलेला असतो, पण अदर स्टेट्समधल्या लोकांनी काय सगळेजण सगळ्याच राज्याचे परीक्षेचे पेपर देत नाहीत. मग हे विद्यार्थी जेव्हा सिलेक्ट होतात UPSC मार्फत, जेव्हा त्या राज्याला दिले जातात, तेव्हा त्या राज्याला दिल्यानंतर त्या राज्याच्या
लँग्वेजचा त्यांना अभ्यास करावा लागतो, त्यांना अंकलिपी घ्यावी लागते, बाराखडी म्हणावी लागते, एक दोन तीन म्हणावं लागतं त्यांच्या त्यांच्या भाषेतलं, आणि दोन वर्षाच्या आत त्यांना त्या लँग्वेजची परीक्षा पास व्हावी लागते. पास क्वालिफाईंग 33% मार्क त्याला पडले, दॅट इज मोर दॅन सफिशियंट. तर हा उद्देश आहे लँग्वेजचा UPSC लेवलवर सुद्धा, आणि त्याचमुळं तिथं ती परीक्षा ही जी आहे ते क्वालिफाईंग ठेवलेली आहे. मराठी आणि इंग्लिश दोन्ही चालत नाही तुम्ही मिझोराममध्ये गेला तर किंवा पश्चिम बंगालमध्ये गेला तर, पण तरी इथं क्वालिफाईंग दिलेली आहे कारण मेरिटमध्ये तुमचा तुम्हाला ह्या दोन लँग्वेजेस कमीत कमी ऑल इंडिया सर्व्हिसेसमधल्या मुलांना येणं आवश्यक आहे. आणि म्हणून लँग्वेजेसचे पेपर दोन्ही इथं क्वालिफाईंग करण्यात आले आहेत. तर हे चार महत्त्वाचे बदल, अतिशय महत्त्वाचे बदल आमच्या अभ्यास गटानं रिकमेंड केले, आणि ते लोकसेवा आयोगाने स्वीकारून आता ते सगळेच्या सगळे बदल लागू केलेले आहेत. डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा करणं किंवा लँग्वेजेसचा पेपर क्वालिफाईंग करणं किंवा ऑप्शनल पेपर घेणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या लोकसेवा आयोगाने जे नोटिफिकेशन काढलं त्याच्यामध्ये 2023 मेन एक्झामिनेशनसाठी लागू होणार आहे. ते चालू वर्षाची जी काही परीक्षा आता जी नुकती जाहिरात निघाली प्रिलिम्सची, त्याच्यानंतर होणारी मेन, याच्यासाठी मात्र जुनाच पॅटर्न चालू राहील. 2023 साधारणपणे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये जी मेन एक्झामिनेशन येईल अप्रॉक्झिमेटली, ती परीक्षा म्हणजे आजपासून जवळपास 1.5 वर्षाच्या कालावधीनंतर ही परीक्षा जी आहे ती या बदलाप्रमाणे होणार आहे. आता याच्यामध्ये एक प्रश्न आहे काही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये, विशेषतः जे विद्यार्थी गेल्या 1, 2 किंवा त्यापेक्षा अधिक ॲटम्स ज्यांनी दिलेले आहेत त्यांच्या मनामध्ये एक शंका आहे की हा बदल जो आहे तो लागू करण्यासाठी आणखी कालावधी मिळाला पाहिजे होता. परंतु लोकसेवा आयोगाने ही बाब विचारात घेऊनच 2023 त्यांनी विचारात घेतला नव्हता किंवा आम्ही याच्यावर विचारच केला नव्हता असं नव्हतं, विचार दोघांनी केला होता. आणि तेवीसमधली मेन जी आजपासून 1.5 वर्षानंतर असेल ती डिस्क्रिप्टिव्ह व्हावी, ना की 2022 हा निर्णय शासनानं लागू केला. तुम्हाला आश्चर्य वाटेल की 2012 जेव्हा हा बदल आणला सब्जेक्टिव्ह टू ऑब्जेक्टिव्ह, इमिजिएटली त्याच वर्षापासून लागू करण्यात आला होता बदल. म्हणजे ज्या वर्षामध्ये निर्णय घेतला त्या वर्षामध्येच डिस्क्रिप्टिव्ह पेपर हे ऑब्जेक्टिव्ह करण्यात आले होते. यावेळेला मात्र जाणीवपूर्वक हा ताबडतोबीने लागू न करता ॲडव्हान्समध्ये सगळ्यांनाच माहिती व्हायला पाहिजे, न्यू अपेरंट असतील किंवा जे आत्ता सध्या अपेअर करत आहेत त्यांना, की 1.5 वर्षाचा कालावधी तुम्हाला तयारी करण्यासाठी मिळाला पाहिजे. आता एखाद्या विषयाकडं तुम्ही कुठल्या दृष्टीनं बघता त्याच्यावर त्याचे आन्सर्स निघत असतात, त्याच्यावर त्याचं धोरण निघत असतं. माझ्या दृष्टिकोनातून जे विद्यार्थी ऑलरेडी तयारी करत आहेत, सेकंड थर्ड फोर्थ ॲटम दिला आहे, त्यांच्यासाठी ही परीक्षा जी 23 येणारी जी परीक्षा आहे ती जास्त ॲडव्हान्टेजेस राहणार आहे, जास्त ॲडव्हान्टेजेस राहणार आहे. म्हणजे मोर दॅन टू ॲटम्स करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी 2023 परीक्षा ही अपॉर्च्युनिटी आहे टू क्रॅक दॅट MPSC. ओके, कारण काय आहे? कारण असं आहे की त्यांचं प्रिपरेशन ऑलरेडी सगळं झालेलं आहे. सिलॅबसमध्ये काही फार मोठा बदल सिलॅबस आम्ही रेकमेंडच केला नाही. सिलॅबस एखाद्या विषयाचा सिलॅबस ठरवणं ही वेगळी प्रक्रिया आहे जी आता नंतर सुरू झालेली आहे ऑलरेडी. पण आम्ही रेकमेंड करत असताना जो सब्जेक्ट आम्ही रेकमेंड केलेला आहे तो सब्जेक्ट आत्ताही आहेच, त्याचा सिलॅबस आत्ताही आहेच, बरोबर आहे ना? बहुधा तोच सिलॅबस राहणार आहे, तो डिस्क्रिप्ट ऑब्जेक्टिव्हच्या ऐवजी डिस्क्रिप्टिव्ह स्वरूपानं जाणार आहे. त्यामुळं तुमचं सिलॅबसमध्ये फार मोठा बदल होणार नाही. आपल्याला कल्पना आहे की कुठलाही विषय समजा घेतला, समजा आपण जॉग्राफी विषय घेतला किंवा हिस्ट्री विषय घेतला, केंद्रीय लोकसेवा आयोग ज्याला क्वेश्चन सेटिंग करतं तेव्हा या देशाची हिस्ट्री विचारात घेऊन क्वेश्चन सेटिंग केलं जातं. मात्र महाराष्ट्रामध्ये ज्याला हिस्ट्रीचा पेपर त्याच सिलॅबसच्या आधारे डिझाईन केला जातो त्याला महाराष्ट्राच्या हिस्ट्रीला प्रायोरिटी असते आणि देशाच्या हिस्ट्रीला त्याच्यानंतरचं स्थान येतं. त्यामुळे कुठलाही राज्य
कुठल्याही राज्यामधला जेव्हा पेपर दिला जातो तेव्हा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अँगल आणि राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अँगलमध्ये हा बेसिक फरक. अगदी लिटरेचरचा जरी सब्जेक्ट तुम्ही घेतला, मराठी लिटरेचर घेतला, तर मराठीवरचा फोकस महाराष्ट्रापुरता तो जास्त ॲप्लिकेबल राहणार आहे. तर नॉर्मली हा ट्रेंड असतो की ज्या राज्यांमध्ये तुम्ही परीक्षा देता आहात त्या राज्य लोकसेवा आयोगाची त्याच्यावर फोकस, मग कुठलाही विषय असो. आणि यू पी एस सीचा परीक्षा देत असताना केंद्र पूर्ण देश हा त्याच्या बाबतीमागचा उद्देश असतो. त्यामुळं तुम्हाला प्रिपरेशन करण्यासाठी तुमचे रेफरन्सेस आर रेडी, तुम्ही याच्या अनेक वेळा तुम्ही पारायणं केलेली आहेत, परीक्षा दोन तीन 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 वेळा दिलेल्या आहेत. आता तुम्हाला फक्त डिस्क्रिप्टिव्ह पद्धतीनं परीक्षेचे आन्सर्स लिहिण्याचं प्रॅक्टिस करायचं आहे. याच्याविरुद्ध पहिला दुसरा तिसरा ॲटम प्रयत्न करणाऱ्या मुलांच्यासाठी रेफरन्सेस मिळवणं, स्वतःच्या नोट्स काढणं, त्याचं रिव्हिजन करणं, याच्यासाठी पण 1.5 वर्षाचा कालावधी आहे नवीन विद्यार्थ्यांच्यासाठी. आणि जुने जे विद्यार्थ्यांचे आहेत त्यांच्यासाठी पण तेवढाच कालावधी आहे. कुणाला ॲडव्हान्टेज आहे? ॲडव्हान्टेज हा ऑलरेडी प्रिपेअर केलेल्या विद्यार्थ्यांच्यासाठी आहे. सिलॅबस तोच राहणार आहे, क्वेश्चन पेपरचा सेट फक्त बदलणार आहे टाईप. आणि त्यामुळे जास्त ॲडव्हान्टेज हा यापूर्वी ज्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेली आहेत पहिला दुसरा तिसरा ॲटम त्यांच्यासाठी हे खूप ॲडव्हान्टेजेस राहणार आहे. नंबर एक, त्यांच्यासाठी मुख्य माइंडसेटमधला बदल करण्याची गरज आहे की मागे 2 परीक्षा मी ऑब्जेक्टिव्हली दिली आणि त्यात डिस्क्रिप्टिव्हला मला जायचं आहे. तो माइंडसेट बदला, इट इज ॲडव्हान्टेजेस फॉर यू. अजून एक ॲडव्हान्टेज काय आहे दोन्ही परीक्षामध्ये, एक म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये 150. सो 150 तुम्हाला प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात ऑब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये. म्हणजे जेवढा काही सिलॅबस आहे त्या सिलॅबसमधल्या छोट्या 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 मुद्द्यामध्ये जाऊन त्याच्यातून पेपर सेटर जो आहे तो नाही त्या अवघड अवघड गोष्टी काढून त्याच्यामध्ये घालून तुमचा तो क्वेश्चन पेपर सेट करत असतो. बरं, मागच्या वर्षी जे आलं होतं ते परत घ्यायचं नाही, त्याच्या मागच्या वर्षी परत आलं नाही ते घ्यायचं नाही, त्याला असं खूप चाळण लावून लावून जे शिल्लक राहिले ते निवडून मग तुम्हाला तो क्वेश्चन पेपर सेट करावा लागतो. बरोबर आहे ना? याच्याविरुद्ध आणि तुम्हाला 180-150 प्रश्नांची उत्तरं द्यायची असतात, इथे तुम्हाला किती प्रश्न असतील? 8 किंवा 10. बरोबर आहे ना? 8 किंवा 10 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. मी तुम्हाला ॲडव्हान्टेजच्या बाजू सांगतोय, 180 प्रश्नांच्या ऐवजी 10 प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. मोठा फरक आहे, मोठा फरक आहे. 10 प्रश्नांमध्ये त्याचा सेट तुम्हाला बघायला मिळेल. यापूर्वीचे क्वेश्चन पेपर काढू काढा, यूपीएससीचे काढून बघा. त्यामुळे 10 प्रश्नांची उत्तर देण्यासाठी 3 तासाचा कालावधी आहे. तर तुम्ही फक्त लिखाणाचं प्रॅक्टिस वाढवायचे आणि लिखाणाचं स्पीड वाढवायचे. जे ऑब्जेक्टिव्हमध्ये फार स्पीड आहे, टिक 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 करत तो 1 तासामध्ये निघून जातो बाहेर. किती हुशार असतात त्याला 3 तास बसावंच लागेल ही सिस्टीम असते डिस्क्रिप्टिव्हमध्ये. बरोबर आहे ना? जेवढं बसेल तेवढं कमीच असतं. सो डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये हा ॲडव्हान्टेज आहे की कमीत कमी प्रश्नाची उत्तरं देत असताना गुणवत्तापूर्ण, मग कशा दे तुम्हाला मी ॲट्रिब्युट्स किंवा क्वालिटीज रिक्वायर्ड इन द ॲडमिनिस्ट्रेशन सांगितले, ते सगळे जे आहेत ना ते सगळे तुमच्या प्रश्नामध्ये रिफ्लेक्ट झाले पाहिजेत. अशा प्रकारचं तुमचं आन्सर असलं पाहिजे. प्रश्नाचा टोन बघून तुम्हाला त्याचं उत्तर डिझाईन करता आलं पाहिजे. ते स्किल तुम्हाला अक्वायर करायचं आहे जे ऑलरेडी ऑब्जेक्टिव्हमध्ये परीक्षा देत होते त्यांच्यासाठी, आणि जे नवीन आहेत ते सगळ्या डिस्क्रिप्टिव्ह परीक्षा देत आला आहात तुम्ही. ग्रॅज्युएशन असं पोस्ट ग्रॅज्युएशन असेल त्यामुळे तुम्हाला तो काही नवीन नाही आहे. सो जुन्या विद्यार्थ्यांनी लिखाणाचं प्रॅक्टिस, लिखाणाचा वेग आणि गुणवत्तापूर्ण अक्षरसुद्धा, चांगलं अक्षर काढलं पाहिजे. तुम्ही काही मेडिकलची विद्यार्थी नाही आहात, काय लिहिलं तरी चालेल, त्या परीक्षकाला वाचता येईल अशा पद्धतीचं तर कमीत कमी तुमचं अक्षर असलं पाहिजे. बरोबर आहे ना? कारण या 3 गोष्टी आणि नॅरेटिव्ह, तुमचं उत्तर अतिशय नेमक्या शब्दामध्ये, जर का 100 शब्दामध्ये तर 100 शब्दामध्येच बसवता आलं पाहिजे, जर का 50 शब्दामध्ये तर 50 शब्दामध्ये बसवलं आलं पाहिजे. हे जे कॉम्प्रिहेन्शनचं स्किल आहे, सारांश लेखन आहे, ही खरं गुणवत्ता तपासण्याची माध्यम असतं. आणि म्हणून त्याची तुम्हाला जास्त तयारी करण्याची गरज आहे.
मला खात्री आहे की या पद्धतीने जर का तुम्ही तयारी केली तर हे लेवल प्लेइंग फील्ड आहे सगळ्यांच्यासाठीच. नवीनांना ॲडव्हान्टेज आहे, जुन्यांना पण ॲडव्हान्टेज आहे. एम पी एस सी करणाऱ्यांना यू पी एस सीला बसण्याचा ॲडव्हान्टेज आहे, यू पी एस सीला बसण्यासाठी एम पी एस सीला बसण्याचा ॲडव्हान्टेज. लेवल प्लेइंग फील्ड फॉर एव्हरी कॉम्पिटिटिव्ह स्टुडंट, अशा प्रकारचं हे आम्ही रेकमेंडेशन केलं होतं. आणि आयोगाला धन्यवाद दिलं पाहिजे की त्यांनी फार क्विकली, नाहीतर अहवाल दिला आणि 10-10 वर्षांनी निकाल लागत नाही तो अहवाल दूर खात पडतो. आणि आम्हाला पण आनंद आहे की आम्ही 6-7 महिने काम केलं, त्याच्या काय आम्हाला खूप मेहनत घेऊन आम्ही ज्या रेकमेंडेशन केल्या त्या आयोगानं स्वीकारल्या, म्हणून आयोगाला धन्यवाद दिले पाहिजेत. आणि ज्ञानेश्वर पाटील अकॅडमी गुरुकुल प्रबोधिनीला पण धन्यवाद दिले पाहिजेत, कारण हा विषय सखोलपणे तुमच्यासमोर मांडण्याची संधी तुम्हाला दिली, आम्हाला दिली, जेणेकरून तुम्हाला बऱ्याच विषयाच्या बाबतीमध्ये क्लॅरिटी डे 1 पासून, बरोबर आहे ना, 1 आठवड्याभरापूर्वीच तर ते नोटिफिकेशन लागू झालेलं आहे, आत्तापासून तुम्हाला तयारी करता यावी. आणि बदलामागची भूमिका काय आहे हे समजलं तर मग पुढं मार्गक्रमण करणं आणखी सोपं जातं. या दृष्टिकोनातून हे जे काय ऑर्गनायझेशन केलं ज्ञानेश्वर पाटील यांनी त्यांच्या गुरुकुल प्रबोधिनीनं, आणि तुम्हा सगळ्यांना या ठिकाणी निमंत्रित केलं, तुम्ही इतक्या मोठ्या संख्येनं आलात त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद. ज्ञानेश्वरच्या बरोबर बोलत असताना त्यांनी यू पी एस सीचा खूप अभ्यास केला, यू पी एस सीची परीक्षा पण दिलेल्या आहेत, आणि या प्रक्रियेमधून गेलेला जो चालक असतो त्याचा अनुभव जो तुम्हाला डायरेक्टली मिळतो आहे, मला असं वाटतं की त्याचा ॲडव्हान्टेज आपण सर्वांनी घेण्याची गरज आहे. मी पुन्हा एक वेळ आपणा सर्वांनाच मनापासून धन्यवाद देतो, ज्ञानेश्वर पाटील, गुरुकुल प्रबोधिनी आणि आपण सर्वजण शांतपणे आपण ऐकून घेतो, त्याच्याबद्दल पुन्हा एक वेळ तुम्हाला धन्यवाद देतो आणि थांबतो. आपले जे काही प्रश्न असतील त्याचे उत्तरं नक्की आपण देऊ.